एसटी बस व ट्रकच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू, 15 अधिक प्रवासी जखमी. पुण्याहून शेगावला येणाऱ्या परिवहन महामंडळाच्या शयनयान बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली देऊळगाव राजा रोडवरील रामनगर फाट्यावर आज शुक्रवारी 9 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. या अपघातात बसमधील एक ठार, 15 अधिक प्रवासी जखमी तर काही प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून पुढील तपास पोलीस करत आहेत. शुक्रवारी पहाटे बस चिखली देऊळगाव राजा मार्गावरील रामनगर फाटाजवळ आली असता चालकाने समोर जात असलेल्या खासगी बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, मात्र ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ही भरधाव बस ट्रकवर जाऊन धडकली. मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त बस पुण्यावरून शेगावला जात होती. या बसमधून 20 ते 22 प्रवासी प्रवास करत होते. या घटनेत बसमधील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. मृत प्रवासी खामगाव येथील रहिवाशी असल्याची माहिती आहे. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमधील जखमी प्रवाशांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या प्रकरणी चिखली पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार वन न्यूज, चिखली, बुलढाणा.